पनवेल शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत त्याअंतर्गत शहरातील कर्नाळा सर्कल या ठिकाणी चार दिशांनी येणाऱ्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती त्या पार्श्वभूमीवर हा सर्कल लहान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यानुसार पनवेल महापालिका वाहतूक शाखा पोलीस अधिकारी यांची बैठक संपन्न झाली असून टपाल नाका ते नाका हा मार्ग प्रायोगिक करण्यात आला होता शहरातील कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक टपाल नाका गुरु नानक चौक डी बी आय बँक भाजपा पार्टी ऑफिस रुपाली सिनेमा टॉकीज अशा विविध बाजूने रस्ते एका ठिकाणी येतात तसेच या सर्कल जवळ बाजारपेठ भाजी मार्केट तसेच छोटे मोठे उद्योग असल्याने या ठिकाणी नेहमीच गजबजलेले असते त्यामुळे अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या ठिकाणी तात्काळ मदत पाठवण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशाने कर्नाळा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी कर्नाळा सर्कलकडे येणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक रुपाली सिनेमा या तिन्ही बाजूंच्या रस्त्यावर कर्नाळा सर्कलपासून वीस मीटर अंतरापर्यंत कोणतीही वाहन पार्क करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करून कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे सर्कल सुद्धा लहान करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी मुक्त परिसर लवकरच आपल्याला पाहण्यास मिळणार आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट